नवी मुंबईतील सांडपाडा सेक्टर 8 केमिस्ट भवन हॉल येथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा, जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, संतोष शेट्टी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे तसेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी नवी मुंबईमध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता महाविकास आघाडीचा झेंडा महानगरपालिकेवर फडकावून राहणार असे नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष प्राजक्तताई मोंडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आज सांडपाडा इथे महाविकास आघाडीचा जो मेळावा आहे त्याला तिन्ही पक्षांच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. मोठ्या संख्येमध्ये इथे सर्वच पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित राहिले आहेत. वरिष्ठांचे खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन झालं आहे आणि ओव्हरऑल एक खूप छान प्रकारे हा मेळावा संपूर्ण झाला आहे. महिला अध्यक्ष म्हणून मला सर्व महिलांना हेच सांगा असं वाटतं की महाविकास आघाडी तर्फे पूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यात खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे. तसंच आता नवी मुंबईमध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी एकत्र मिळून खूप चांगल्या प्रकारे काम करूया आणि महाविकास आघाडीचा झेंडा महानगरपालिकेवर फडकावूनच राहूया. नागरिकांना आवाहन करताना मला हे सांगावं असं वाटतं की आमच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय रुपालीताई साखरकर नेहमी सांगतात की महाविकास आघाडीचं सरकार हे ब्रह्मा विष्णू महेश असं तीन यांनी बनलेलं सरकार आहे. तर आपण सर्वांनी सुद्धा मिळून या सरकारला पूर्ण पाठिंबा द्या हे माझं तुम्हा सगळ्यांना एक नम्र विनंती आहे. तिन्ही पक्ष म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, जसं ब्रह्मा विष्णू महेशांनी सृष्टीवरती राज्य केलं तसं आज हे तीन पक्ष मिळून नवी मुंबईवरती महाविकास आघाडीचा झेंडा नक्कीच फडकवतील एवढं मी विश्वास आहे.